नमस्कार मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कुरकुरीत पालकच्या पौष्टिक अशा वड्या बनवणार आहोत त्यासाठी मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे चण्याची एक वाटी डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास इथे मी भिजवून ठेवलेली होती आता या वड्यांसाठी लागणारा मसाला म्हणजे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा अख्खे धने चार ते पाच लसूण पाकळ्या व चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घेणार आहोत हे पहा आता छान हे वाटण तयार आहे यातच डाळीतलं एक्स्ट्रा पाणी बाजूला काढून आपण कमीत कमी पाण्यात घट्टसर असं डाळ घालून हे मिश्रण दळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे कशा कन्सिस्टन्सीचं आहे अगदी कमी पाण्यात मी हे दळून घेतलेलं आहे आणि आता वाटून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे त्यात बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेला कोथिंबीर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ मी इथे घालत आहे तुम्ही रवा देखील येथे वापरू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालून बिलकुल पाणी न वापरता याला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पालक भरपूर वापरल्यामुळे ह्या वड्या अगदी कुरकुरीत अशा बनतात हे आता व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर एक प्लेट मी इथे घेतलेली आहे खमन बनवायची प्लेट तुम्ही वापरू शकतात तिला आपण तेल लावून ग्रीस करून घेणार आहोत व हे जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं होतं हे या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे व हाताच्या सहाय्याने अगदी आपल्याला व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे मी हे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आता हे आपण स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी कढईत मी पाणी तापत ठेवलं होतं पाणी तापल्यानंतर प्ले ही प्लेट आपण या भांड्यात घालून देणार आहोत व याला आपल्याला पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात हे छान वाफून तयार झालेलं आहे थंड़ से आपन हे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच याच्या वड्या आपण कापून घेणार आहोत आधी आजूबाजूच्या कळा मी सोडवून घेत आहे व त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या आकारात तुम्ही याला तुकडे करून घेऊ शकतात खरं तर ह्या वाफवलेल्या वड्या देखील खायला खूप छान लागतात तुम्ही पाहू शकतात अगदी छान ह्या लेअर सुटलेल्या अशा वड्या तयार होतात मी एक वडी तुम्हाला दाखवते अगदी मस्त खुसखुशीत ही तयार झालेली आहे हिला तुम्ही डीप देखील करू शकतात मी शॅलो फ्राय करून घेणार आहे थोडंसं तेल टाकून त्यात आता वड्या मी टाकून घेत आहे व वा दोन्ही बाजूने याला आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे पर या खूप पौष्टिक अशा वड्या आहेत लहान मुलं असा पालकची भाजी खात नाहीत तर त्यांना तुम्ही स्नॅक्समध्ये ह्या वड्या करून देऊ शकतात खूप चविष्ट अशा लागतात आणि झटपट देखील बनतात दोन्ही बाजूंनी मी वड्या मस्त खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत आता ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत पालक वड्या तुम्ही सॉससोबत सर्व करू शकतात हे पहा किती छान आपली वडी बनून तयार झालेली आहे तुम्ही देखील या पालक वड्या घरी बनवून बघा कशा झाल्या मला कमेंटमधून नक्की कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहत राहा धन्यवाद